अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील नामांकित रुबी स्टार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे नव्याने रुजू झालेले सीईओ डॉक्टर धनराज चौधरी यांनी पत्रकार परिषद घेत रुबी स्टार हॉस्पिटलमध्ये मिळणाऱ्या सुविधांसंदर्भातील माहिती दिली आहे। सीईओ डॉक्टर धनराज चौधरी हे या हॉस्पिटलमध्ये यापुढे ग्रामीण भागातील तसेच गोरगरीब जनतेस अत्यंत माफक दरात 24 तास आरोग्यसेवा पुरवणार असल्याचे त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले। त्याचबरोबर हॉस्पिटलमध्ये मिळणाऱ्या विविध शासकीय योजनांसंदर्भातील माहिती यावेळी देण्यात आली। नमस्कार, मी डॉक्टर धनराज चौधरी, मी जळगाववरून तुमच्या जामनेर शहरात आलेलो आहे तुमच्यासाठी, तुमची सेवा देण्यासाठी। आत्ता रुबी स्टार हॉस्पिटल जो मागील मॅनेजमेंट होतं ते चेंज होऊन आता पूर्ण जबाबदारी माझ्यावर आहे या ठिकाणी। ॲज अ सीईओ म्हणून मी या ठिकाणी अपॉइंटेड आहे। मी सकाळपासून रात्रीपर्यंत पूर्ण या ठिकाणी तुम्हाला सेवा देणार आहे। पूर्वी ज्या बारीक सारीक गोष्टी होत्या त्या सॉर्टआउट करण्यासाठी इथल्या लोकांनी मला अपॉइंट केलेलं आहे। पूर्ण हॉस्पिटलची पूर्ण जबाबदारी माझ्याकडे राहणार आहे। तुमच्या इथं जेवढ्या योजना कार्यान्वित आहेत त्या कंटिन्यू ठेवण्यासाठी, सेकंड थिंग इथल्या जामनेरच्या लोकल लोकांसाठी माफक सुविधा देण्यासाठी मी बांधील आहे। अगोदरपासून हॉस्पिटल सुरळीत सुरू होते पण त्या ठिकाणी बारीक सारीक ज्या उणीव होत्या, अथॉरिटीज त्यांचे अप्रुव्हल्स याला वेळ लागत होता। सर्व फॅसिलिटी तुमच्या जामनेरसारख्या शहरात असल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी सुविधांचा अभाव होता थोडासा। आता त्या गोष्टी रेग्युलेट करणे, काही गोष्टींमध्ये जे रेट्स होते ते थोडे आवाजावी होते, तर त्याला रेग्युलेट करण्यासाठी आणि इथल्या लोकांसाठी जे योग्य असेल, माफक दरात असेल, ते सुविधा देण्यासाठी मला या ठिकाणी अपॉइंट करण्यात आलेलं आहे। मी सकाळी 8 पासून रात्री 8 पर्यंत तुमच्या सेवेत राहील। हॉस्पिटलला जवळपास 110 बेडचं हॉस्पिटल आहे। या ठिकाणी 40 बेडचा ICU, 3 ऑपरेशन थिएटर, इनहाऊस कॅथ लॅब, इनहाऊस CT स्कॅन, सर्व प्रकारच्या रक्ताच्या तपासण्या, सोनोग्राफी म्हणजे ऑपरेशनपासून तर तुमची अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत। त्या पण मिनिमम रेटमध्ये 3000 रुपयाच्या आसपास मी पूर्ण अँजिओग्राफी करणार आहे। अँजिओप्लास्टी योजनेमध्येच बसते 99% पेशंट। इनकेस इमर्जन्सीमध्ये जर एखादा पेशंट येतो आहे तर त्याला शक्य तेवढ्या कमी रेटमध्ये सर्व सुविधा देण्याचा माझा प्रयत्न राहील। हॉस्पिटलची सुसूत्रता आणि त्यानंतर बाकी सर्व मॅनेजमेंट ज्या अगोदर होत नव्हत्या की बाहेरील कोणी येईल तो पाहिजे नंतर होईल, या सर्व गोष्टी आता रेग्युलेट होणार आहेत। जळगावचे जवळपास 25 ते 30 डॉक्टर इनपॅनल केलेले आहेत, काही ऑनकॉल आहेत, काही परमनंट आहेत। डॉक्टर नितीन गायकवाड आहेत जे MD मेडिसिन आहेत ते फुल टाईम आपल्याकडे अवेलेबल आहेत। बसिरान सरी सर आहेत जे कार्डिओलॉजिस्ट आहेत, ते आपल्याकडे आठवड्यातनं 3 दिवस येतील। 3 दिवस जळगावचे 2 डॉक्टर येणार आहेत। नाकान घसा तुमचं डोळ्यांचे डॉक्टर स्वप्नील पाटील म्हणून आहेत आपल्याकडे। सोनोग्राफी, एक्सरे, सर्जरीज आता संतोष गोटे सर पुणे मुंबईवरून येतात आपल्याकडे, त्यांचे ऑपरेट आता सुरू आहेत हॉस्पिटलमध्ये। पेशंटसाठी कमीत कमी दरामध्ये कशी मॅक्सिमम आपल्याला सुविधा देता येईल हा एकच मोठं आहे। जामनेर शहरामध्ये एक मोठा बॅकअप या ठिकाणी प्लॅन अवेलेबल आहे पण तो आत्तापर्यंत व्यवस्थित कार्यान्वित नव्हता। त्याला सुरळीत करण्यासाठी आम्ही चांगलं काम करतोय, त्याला खूप लोक साथ देत आहेत। आता एक चॅरिटेबल OPD ओपन करतोय आपण, जितेंद्र पाटील साहेब आहेत त्यांचे वडील मागच्या महिन्यात एक्सपायर झाले, तर त्यांनी त्यांच्या प्रित्यर्थ आपल्याला त्यांच्या वडिलांच्या नावाने एक चॅरिटेबल OPD ओपन करून दिलेली आहे। त्याच्यामध्ये तपासणी फी 50 रुपये, सलाईन इंजेक्शन 100-150 रुपये, म्हणजे या हिशोबाने एकदम कमीत कमी रेटमध्ये कामं करायचे आहे। त्यांनी 2 ॲम्ब्युलन्स पण ओपन केलेले आहेत। आता हॉस्पिटलला 3 दिवसाचं कॅम्पेनिंग चालू आहे, याच्यामध्ये गिरीश भाऊ फाउंडेशन आणि रुबी स्टार हॉस्पिटल यांच्या संयुक्त विधान। पेशंट तपासणी, औषधी तपासण्या सर्व गोष्टी मोफत राहणार आहे। इनकेस त्या पेशंटला ॲडमिशन लागतं आहे त्याचं काम योजनेत करून देऊ, अदरवाईज 2000-2500 रुपये पर डेच्या हिशोबाने त्याच्याकडनं चार्जेस घेऊन सन त्याचे बारीक सारीक प्रॉब्लेम सॉर्ट आउट करू। ऑपरेटिव्ह आहेत जसं अपेंडिक्स आणणे हे 12-12, 15-15 हजारचे ऑपरेशन आपण पॅकेजमध्ये करतो। 5-6 हजार रुपयात डिलेवरी, 15-16 हजार रुपयात सीजर हे पॅकेजमध्ये आपण करण्याचा मानस ठेवतो आहे। नंबर ऑफ पेशंट वाढतील तर नंबर ऑफ पेशंटमुळे हॉस्पिटलला फॅसिलिटी वाढतील। इथले 50-100 लोक कामाला लागू आणि जामनेर आणि जळगाव याच्यातला जो अंतर आहे तो ह्या पेशंटांसाठी रिकव्हर होऊन जाईल। मुंबईवरून डॉक्टर येतात, पुण्यावरून डॉक्टर येत आहेत,
आपल्याकडे पद्मश्री तात्यासाहेब लहाने हे आठवड्यातनं एक दिवस आपल्याला सर्विस देणार आहेत. डॉक्टर पांडासाहेब कार्डिओलॉजी ज्यांची अपॉइंटमेंट घ्यावी लागते ते महिन्यातनं एक दिवस आपल्याकडे येणार आहे. आता स्वप्नील पाटील सर ऑप्थॅम डेली आपल्याकडे राहणार आहे. त्यानंतर घोटे सर आहे, संतोष कुमार घोटे सर, ते महिन्यातनं दोन दिवस आपल्याला सर्विस देणार आहेत ऑर्थोपेडिकसाठी. म्हणजे वरून येणारे पद्मश्री डॉक्टर तुम्हाला अवेलेबल राहणार आहेत. त्या ठिकाणी माफक दरात कमी पैसे घेतो आहे म्हणून सर्विस चांगली मिळणारी हा आमचा मानस नाही आहे. कमीत कमी पैशात जामनेर टू जळगावचा मतला मार. ठीक आहे, या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.